नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। सोलापूरचा मृत्यू दर घटला असून आता 5.7% आला आहे। राज्यातील इतर शहरांच्या मानाने सोलापूरचा कोरोना मृत्यू दर सर्वाधिक होता, मात्र जिल्हा प्रशासन, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे। काही दिवसांपूर्वी कोरोनाचा मृत्यू दर 10% गेला होता, आता कोरोनाचा मृत्यू दर 5.7% आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे। मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत, त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोयीस्कर होत आहे। आज भर पावसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी भागातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक पुरुषांत धुत्तरगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केलं। विशेष म्हणजे भर पावसात सुद्धा नागरिकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला। 100+ चाचण्या यावेळी घेण्यात आल्या, यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही। सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अनिता कोंडी यांची उपस्थिती होती। आज इथे महापालिकेने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मॅक्सिमम अँटीजेन टेस्ट करायचं नियोजन केलं होतं, त्याचाच भाग म्हणून आज इथे अँटीजेन टेस्ट केला गेला। त्याच्यासाठी मात्र ह्या अँटीजेन टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की यासाठी ज्या भागाचे जे सन्मान्य नगरसेवक आहेत, गुरुशांती जे पुढे आलेले आहेत, त्यांनी आपल्याला मदत केलेली। या भागामध्ये जितके कोमॉर्बिड व्यक्ती होते ते सगळे इथे आलेले आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची टेस्ट झालेली आहे। मी त्यांना फार आभार त्यांचे फार आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला, कारण महामारीचा जो कालावधी आहे त्याच्यात लोकांचं जोपर्यंत सहकार्य असत नाही तोपर्यंत आपण याच्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही। मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्या या इनिशिएटिव्हचं स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की महापालिकेच्या इतरही वॉर्डमध्ये संबंधित जे सन्मान्य नगरसेवक आहेत, अशाच प्रकारचा इनिशिएटिव्ह घेऊन महापालिकेला मदत करतो। आतापर्यंत महापालिकेमध्ये साधारण 6,000 जवळपास टेस्ट झालेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये 9,000, त्याचे 15,000 टेस्ट झालेले आहेत आणि आणखी आम्ही त्या टेस्टची कंटिन्यू करणार आहोत। त्यामध्ये जे लोक पॉझिटिव्ह होतात त्यांचा आम्ही उपचार करतो, जे निगेटिव्ह होतात त्यांना परत पाठवतो, पण त्यांना सगळी प्रिकॉशन घ्यायची आपण त्यांना सूचना देत असतो। मृत्यू दर सोलापूर जिल्ह्यात आता कमी झालेला आहे, पूर्वी 4 होता, 10 होता, आजच्या स्थितीत तो 5.7 झालेला आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही जे टेस्ट करू त्याच्यामुळे जे लोक आजार या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रीटमेंट सुरू होईल आणि पर्यायाने यांचा मृत्यू दर निश्चितच कमी होईल। येणाऱ्या दिवसामध्ये जशा टेस्ट वाढतील तसा मृत्यू दरही कमी होण्यास फार मदत होणार आहे। राज्यातील 9वी आणि 11वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। राज्यातील 9वी आणि 11वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी प्राप्त होणार आहे अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून त्यामध्ये म्हटलं आहे, शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वी व 11वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षात तोंडी पुनर्परीक्षेची संधी देण्यात यावी। राज्यात COVID-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन सदर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दिनांक 7 ऑगस्ट 2020 पर्यंत शाळेत प्रत्यक्ष बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेण्यात यावी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना, मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरू आहे, तोवर सरकार पाडून दाखवा असं थेट आवाहन केलं आहे। एक शरद सगळे गारद या शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे। ही मुलाखत 25 आणि 26 जुलैला प्रसारित करणार आहेत। मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर लोक मरताना मी बघू शकत नाही असं वक्तव्य करत लॉकडाऊनच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत। 35 साखर कारखान्यांनी शासनाकडे तब्बल 1200 कोटींची कर्ज हमी मागितली। राज्यातील आजारी 35 साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य शासनानं 1200 कोटी रुपयांची कर्ज हमी देण्याची मागणी कारखानदारांकडून करण्यात आली आहे। मात्र सरसकट कर्ज हमी देण्याऐवजी ज्या भागात ऊस अधिक आहे तेथील कारखाने सुरू होण्यासाठी थक हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला।
मौजे निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील गट 170 मालक दिलशाद बी बाळाभाई मुलानी व इतर यांच्या ताब्यातील शेत जमिनीपैकी महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 नोव्हेंबर 1989 रोजी बेघर लाभार्थ्यांना गट क्रमांक 170 मधील प्रति लाभार्थी 100 चौरस मीटर प्रमाणे अनेक लाभार्थींना जागा वाटप केलेली आहे. परंतु शासनाने जागा खरेदी बद्दल मुलाजमा रक्कम अदा न केल्यामुळे लाभार्थ्यांच्या जागेबाबत दिलशाद बी मुलानी यांनी सोलापुरातील दिवानी न्यायाधीश यांच्या कोर्टात प्रकरण दाखल केलेलं आहे. त्यामुळे सदरच्या लाभार्थींना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा देण्यास अडचण येत आहे. तसेच सध्या पावसाळा असल्यानं घराचे पत्रे गळत आहेत. लाभार्थी घराचे पत्रे दुरुस्त करत असताना मुलानी हे दुरुस्ती करू देत नाहीत. परंतु कोर्टाने सदरच्या जागेवरील स्थगिती हटवलेली असताना मुलानी यांना कल्पना असून देखील ते ग्रामपंचायतीत सुविधा उपलब्ध करू देत नाहीत. सध्या पावसाळा सुरू असल्यानं काही नागरिकांचे घर व पत्रे खराब झाल्यानं गळत आहेत. काहींच्या घराची पडझड झालेली आहे. तरी कोर्टाचा निकाल येईपर्यंत लाभार्थ्यांना घराची झालेली पडझड दुरुस्ती करण्यास योग्य स्तरावरती कारवाई व्हावी अशी मागणी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.